नमस्कार, मी विवेक पवार, सर्व मराठी बांधवांचं मराठी चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आम्ही एफ ए क्यूज फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनची सिरीज चालू केली आहे. कार इन्शुरन्सचे सध्या विषय चालू आहेत. आपल्या मनातले काही चांगले प्रश्न ज्यांनी जेणेकरून आपले काही संभ्रम दूर होतील, काही क्वेश्चन्सचे आपल्याला उत्तर मिळतील, हा आमचा मेन टार्गेट आहे. आजचा आपला प्रश्न आहे की इन्शुरन्स असताना देखील मला कुठल्या कारणाने रिजेक्ट केलं जाऊ शकतं इन्शुरन्सचा क्लेम मिळण्यासाठी. तर नॉर्मल आपल्याला काही कारण माहिती असतात, त्याच्या पुढची कारण आपण जाणून घेणार आहोत. मेन दोन कारण आपल्याला माहिती असतात की ड्रंक अँड ड्राईव्ह असेल, ओके, रॉंग साईडने गाडी चालवत असेल, माझ्याकडे लायसन्स नसेल तर मला क्लेम मिळणार नाही वगैरे वगैरे, ह्या दोन गोष्टी. याच्या पुढची काही कारणं आहेत ते आपण डीपमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, ओके. तर सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं कारण असं आहे की मी गाडीचं इन्स्पेक्शन होण्यापूर्वीच गाडी रिपेअर करतो, मला क्लेम मिळणार नाही आहे, रिएम्बर्समेंटसुद्धा मिळणार नाही आणि कॅशलेस तर मिळणारच नाही. गाडीचं इन्स्पेक्शन होणार आहे कंपनीकडून, त्याच्यापूर्वीच मी गाडीला ओके करून टाकलं तर मला क्लेम मिळणार नाही आहे. त्याच्यानंतर गाडीचं जे ट्रान्सफरचं जे काही प्रोसिजर आहे ते मी कम्प्लीट करू शकलो नाही आहे, म्हणजे गाडी अजून माझ्या नावावर झाले नाही, इन्शुरन्स माझ्या नावावर झाले नाही, किंवा गाडी नावावर आहे इन्शुरन्स नावावर नाही वगैरे वगैरे, इनकम्प्लीट डॉक्युमेंटेशनमुळे क्लेम मिळणार नाही आहे. तिसरी गोष्ट, गाडीमध्ये मेजर मी काय चेंजेस केले कंपनीला, इन्शुरन्स कंपनीला इंटिमेट न करता चेंजेस केले, त्यामुळे सुद्धा क्लेम मिळत नाही. फॉर अन एक्झाम्पल, मी गाडीमध्ये गॅसचं किट बसवलं आहे, मी गाडीचं 5 सीटर आहे ते 7 सीटर केली आहे वगैरे वगैरे, मेजर चेंजेस केले, किंवा आणखीन काय काय लोक बरंच काय करतात. तर या सर्व कारणासाठी किंवा गाडीमध्ये काही चेंजेस करायची कल्पना दिली नाही वगैरे वगैरे, हे जी काही एक कारणं आहेत, या कारणासाठी आपला क्लेम हा रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो, नक्कीच होण्याची शक्यता असते. तर आपण आणखीन आमच्या व्हिडिओज बघत राहा, आणखीन आपले काही डाऊट्स मनात क्लिअर होण्याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. ओके मित्रांनो, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.